सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रगतशील युवा शेतकरी संदीप गौराम गुंजाळ यांना महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. आपल्या शेतीमध्ये करत असलेल्या नवनवीन प्रयोगांची दखल घेऊन त्यांना हे पुरस्कार मिळालेत. ते आपली शेती आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून करतायत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतायत. राज्यभरातून अनेक शेतकरी कृषी अधिकारी यांनी त्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली आहे. 16 जानेवारीला महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शंभूराजे यांचा जलाभिषेक होणार आहे. यासाठी निवडक प्रगत शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये संगमनेर तालुक्यातील संदीप गौराम गुंजाळ यांची निवड झाली आहे. त्यांच्या हस्ते छत्रपती शंभूराजे यांचा जलाभिषेक होणार आहे, हा सन्मान त्यांना मिळाला आहे. याविषयी संदीप गुंजाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. नमस्कार, मी संदीप गौराम गुंजाळ, राहणार खांडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती शंभूराजे यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले राजधानी रायगड या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 16 जानेवारीला होत असतो. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ह्यावर्षी त्यांची स्पेशल थीम अशी शेतकऱ्यांच्या हाती हा राज्याभिषेक सोहळा त्यांनी दिलेला आहे. राज्याभिषेक सोहळा करताना, जलाभिषेक करताना राज्यातून 10 शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, जे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे आणि ज्यांनी महाराष्ट्राचं नाव आपल्या राज्यभरात, राज्याचं नाव देश पातळीवर किंवा देशाच्या बाहेर नेलेलं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हे मान मिळालेलं आहे. यामध्ये मला पण, माझं पण नाव आलेलं आहे आणि मला पण आमंत्रित केलेलं आहे. मी शेती करत असताना मला शेतीमध्ये वेगवेगळे अनुभव आले आणि वेगवेगळे प्रयोग पण मी या शेतीमध्ये केले. शेतीमध्ये प्रयोग करत असताना माझे प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत असतात. त्यातील काही नेतेमंडळी असतील, काही शेतकरी असतील, काही सायंटिस्ट पण असतील, तर या सर्वांनी मला भेटी दिलेली आहे आणि याच्यात रो एवढं माझं शेतीत असलेली माझी जी कला पाहता भरपूर सारे पुरस्कार मला या ठिकाणी मिळालेले आहे. महाराष्ट्र शासनाचा पंचायत समितीतर्फे मला मागच्या वर्षी पुरस्कार मिळाला. ह्यावर्षी जय हिंद युवा मंच यातर्फे एक राज्य शासनाचा मला धनंजय मुंडे, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. तसेच वेगवेगळे आपले जे प्रदर्शन असतील यामध्ये पण असे मला पुरस्कार मिळत असतात. मला जीवनामध्ये माझ्या शेती करत असताना विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले, पण हे पुरस्कारापेक्षाही आज मला एक अनोखा योग माझ्या नशिबाने आलेला आहे. आज छत्रपती शंभूराजे असतील यांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे साक्षात देवाचा अभिषेक मी मानतो, कारण शेती क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं शेतकऱ्यांसाठी योगदान होतं आणि ह्या सोहळ्यासाठी मला त्यांनी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी जे शिव शंभू जे संस्थान आहे त्यांचं राज्याभिषेक, त्यांचे मी आभार मानतो. आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, प्राचार्य अशोक गुंजाळ, ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ यांनी संदीप गुंजाळ यांचं अभिनंदन केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.